नमस्कार, मी कल्याणी, आपण बघत आहात VKB डिजिटल। तू जिजाऊ तू सावित्री, अहिल्याची तू लेख आहे, तू कल्पना तू सुनीता, आकाशात तुझी झेप आहे। आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात उंच झेप घेऊन आपले कर्तव्य जगभर पसरवले आहेत। तरी सुद्धा भारताला आणखी सक्षम आणि महासत्ता बनवण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टीने महिलांना पाहिजे तेवढा योग्य तो मान आणि ताकद मिळणे गरजेचे आहे, आणि त्यासाठी स्त्री सशक्तीकरण करणे अत्यंत गरजेची बाब आहे। याच उद्देशातून ज्ञान विज्ञान पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत करवीर सोल्युशन यांनी 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सिद्धिविनायक हॉल नागपूर येथे करण्यात आले होते। कार्यक्रमाची थीम एक यावा असा दिन, रोज असावा महिला दिन असे ठेवण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी नागपूर कन्झ्युमर कोर्टच्या जज चंद्रिका बैस व लोकोमोटर पायलट माधुरी उराडेच्या हस्ते दीप प्रज्वलन व झाशीच्या राणीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। सोबतच महिलांद्वारा विविध रंगारंग कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन या प्रसंगी करण्यात आले। या प्रसंगी ज्ञान विज्ञान पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा छाया वझलवार यांनी आपली जीवन कहाणी सांगत महिलांनी कुठल्याही कामाला स्वतःला कमी लेखू नये असे सांगितले। त्यांनी पुढे त्यांच्या विप्रन फूड प्रोडक्ट बद्दल बोलताना सांगितले की कोल्हापूर मधील महिला कामगार यांचा विप्रन फूड प्रोडक्ट्सच्या यशामागे महत्त्वाचा वाटा आहे। म्हणजे थोडक्यात महिलांचा पाठिंबा ही महिलांच्या यशाचेही कारण ठरू शकते। कार्यक्रमासाठी सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला। जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हा प्रोग्राम मी 27 वर्षापासून करते आहे आणि दरवर्षी मी असाच करते आहे प्रोग्राम। यामध्ये आता मला काहीतरी अजून चेंजेस आणायचे आहेत, बघू आता काय कसे येतात चेंजेस ते। सगळ्या महिलांच्या सपोर्टमुळेच मी समोर जाऊ शकते। तुम्ही आज दिलेला प्रोग्राम म्हणजे केलेला सगळ्यांना एक व्यासपीठ तुम्ही दिलं आणि त्या व्यासपीठामुळे सगळ्या महिला आज इथे एकत्रित झाल्या आणि त्यांनी वुमन्स डे म्हणजे महिलांचा दिवस कसा साजरा करावा हे दाखवून दिलं आणि ते सगळं दाखवलं छायाताईंच्यामुळे छायांताईंच्यामुळे। तर त्यांना मी त्यांना शुभेच्छा देते, हॅपी वुमन्स डे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनुराधाने करत सर्व उपस्थित महिलांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली। अशाच अन्य बातम्यांसाठी पुन्हा भेटूया VKB डिजिटलमध्ये। नमस्कार।